सोन्याच्या दागिन्यांवर 15 जानेवारीपासून हॉलमार्किंग संपूर्ण देशात लागू होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यात इतर धातू ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त मिसळवता येणार नाही. दागिने निर्मात्यांना रजिस्ट्रेशनसाठी 1 वर्षाची वेळ दिली गेली आहे. त्यामुळे देशात दागिने बनवणाऱ्यांना ओळखता येणार आहे आणि देशात फक्त 14, 18 आणि 22 कॅरेटचेच शिल्पाकृती आणि दागिने मिळणार आहेत असं केंद्रीय ग्राहक अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे.